गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, तर आज आपण सेमिस्टर 5 सब्जेक्ट आहे आपला पॉलिटिकल सायन्स। त्याच्यात आपला टॉपिक आहे तेलंगणा एज्युकेशन 1969 म्हणजे तेलंगणा आंदोलन। या विषयी आपण माहिती बघणार आहोत। तर तेलंगणा आंदोलनाची गरज का निर्माण झाली आणि तेलंगणा आंदोलन हे तेलंगणा आंध्र प्रदेशाला जे तेलंगणा जे राज्य होते अलग करण्यासाठी जे आंदोलन करण्यात आले आहे, तर या आंदोलनाची गरज का निर्माण झाली आणि आंदोलन कशासाठी करण्यात आले आहे या आंदोलनाची माहिती बघत असताना सुरुवातीला आपल्याला आंध्र प्रदेश राज्याचा विचार करावा लागेल। कारण तेलंगणा जे राज्य होतं ते सुरुवातीला आंध्र प्रदेश राज्यामध्ये विलीन झालेलं होतं आणि त्याच्यातून कुठेतरी अलग करण्यात आलं। त्यामुळे आपल्याला आंध्र प्रदेशचा आपण विचार करत असताना बघा, आंध्र प्रदेशचं जे सरकार होतं ते वेळोवेळी जेंटलमेंटमध्ये ॲग्रीमेंटचं उल्लंघन केलं जात होतं आणि ॲग्रीमेंटचं उल्लंघन म्हणजेच त्याचा जो काही परिणाम आहे तो कशावर पडत होता, मुल्की रूल्स। आणि मुल्की रूल्स म्हणजे मातृभूमी। आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ करणं जरुरी आहे। मुल्की रूल्स, मुल्की रूल्स म्हणजे मातृभूमी। मुल्की रूल्स मातृभूमी, मातृभूमी। तर मुल्की रूल्स मध्ये काय केलं गेलं होतं की एकाच ठिकाणी एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये जर 12 वर्षापेक्षा जर जास्त कालावधीपर्यंत एखाद्या व्यक्ती जर त्या ठिकाणी जर वास्तव्य करीत असेल तर ती जागा असू द्या किंवा त्या भागातल्या शैक्षणिक व्यवस्था असू द्या किंवा राजकीय मिळत होते म्हणजे मुलगी रूल्सनुसार। तर यामध्ये आंध्र प्रदेशचं जे सरकार होतं ते काय करत होतं की या सगळ्या गोष्टीचं कुठेतरी उल्लंघन करताना आपल्याला दिसत होतं आणि त्यामुळे कुठेतरी 1969 मध्ये स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी एक मोठे आंदोलन करण्यात आले। म्हणजे 12 महिन्यांचं उल्लंघन आंध्र प्रदेश या सरकारकडून होत होतं, त्यामुळे आपला कुठेतरी सरकार आपला कुठेतरी गैरफायदा घेतो आहे आणि त्यामुळे आपण कुठेतरी याच्यापासून वेगळं झालं पाहिजे अशी जी काही ठळक व्यक्ती होती त्याच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली आणि राजकीय विचार असणारे जे काही व्यक्ती होते आपण कुठेतरी आपल्या विकासासाठी आंध्र प्रदेश राज्यातून आपल्याला तेलंगणा हे अलग केलं पाहिजे स्टेट अशी त्यांच्यामध्ये भावना निर्माण झाली आणि त्यांनी 1969 मध्ये स्वतंत्र आंदोलनाच्या राज्याच्या निर्मितीसाठी एक खूप मोठे आंदोलन करून आणलेले आपल्याला दिसून येते। तर एका अहवालानुसार तेलंगणा भागातील जवळपास 25,000 शासकीय नोकऱ्या स्थानांतरित आंध्र प्रदेशात नागरिकांकडून बळकावल्या होत्या। बघा, यामध्ये यांनी एका अहवालानुसार सांगितलेलं आहे की तेलंगणा भागामधल्या जवळपास 25,000 नोकऱ्या शासकीय नोकऱ्या म्हणजे सरकारी नोकऱ्या या काय केल्या होत्या, आंध्र प्रदेशातील नागरिकांकडून बळकावल्या। आणि त्याचबरोबर 1969 जे आंदोलन आहे ते उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले। सुरुवातीला हे आंदोलन कोणाकडून करण्यात आले होतं, उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ते विद्यार्थी आपला कुठेतरी हक्क त्यांना असणारे जे काही हक्क आहे ते त्यांना परिपूर्णपणे मिळत नाही अशी भावना कुठेतरी त्यांच्या मनात निर्माण झाली आणि यातूनच या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी 1969 मध्ये या आंदोलनाला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांबरोबर सर्व भागात हे आंदोलन पसरले आणि विद्यार्थ्यांबरोबर सभेतील विरोधी सदस्य आणि तसे शासकीय नोकरदार झालं, सरकारी नोकर वर्ग झालं विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि प्रत्यक्ष कृतीनिशी ते धावून आलेले आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर याच्यामध्ये राजकीय नेत्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो। तर राजकीय नेते बघा, लक्ष्मण बापूजी यांनी सुद्धा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। कशासाठी, तर तेलंगणा स्टेट हे आम्हाला वेगळं पाहिजे याच्यासाठी। आणि त्याचबरोबर आंदोलनात सहभागी झाले विद्यार्थी नेते जसे याच्यामध्ये त्यांनी नावं सांगितलेली आहे, मदन मोहन होते, मल्लिकार्जुन, विजय बीबी राजू आणि कुली वीरांना आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न केला। जवळपास हे आंदोलन 9 महिने चालले, 9 महिने हे आंदोलन चाललं आणि या आंदोलनामध्ये बऱ्याचशा या आंदोलनामध्ये जेव्हा ही चळवळ चालू होती तर या आंदोलनामध्ये बरेचसे विद्यार्थी
आंदोलनात क्रियाशीलरित्या भाग घेतला. म्हणजे प्रत्येक गोष्टी कोणतीही क्रिया असू द्या, कृती असू द्या, त्या कृतीमध्ये त्यांनी परिपूर्णपणे सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्याला काहीही झालं तरी आपल्याला आंध्र प्रदेश राज्यामधून आपल्याला तेलंगणा हे वेगळं पाहिजे आहे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येते आहे. तर या ज्या पार्टीचे मुख्य लीडर होते ते होते श्री के चंद्रशेखर राव. यांनी 27 एप्रिल 2001 मध्ये या पार्टीची स्थापना केली. आणि या पक्षाने विविध कार्यक्रमाद्वारे तेलंगणाच्या जनतेमध्ये स्वातंत्र्य तेलंगणा राज्यासाठी जनजागृती केली. या पार्टीने काय केलं, ही पार्टी स्थापन झाल्याच्या नंतर या पार्टीने लोकांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन विविध प्रकारच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये हे रुजवण्याचा प्रयत्न केला की जर आपण आंध्र प्रदेश या राज्यातून जर तेलंगणा हे जर सेपरेट केलं तर याच्या माध्यमातून आपण आपला स्वतःचा मना किंवा आपण आपल्या राज्याचा खूप चांगल्या प्रकारे विकास घडवून आणू शकतो. यासाठी यांनी विविध प्रकारच्या माध्यमातून लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे या पार्टीच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर TRS लीडर तसेच अध्यक्ष जे होते चंद्रशेखर राव यांनी 29 नोव्हेंबर 2009 पासून तर 9 डिसेंबर 2009 पर्यंत आमरण उपोषण सुद्धा मांडलेले होते. 29 नोव्हेंबर पासून 29 नोव्हेंबर 2009 ते 9 डिसेंबर 2009 29 नोव्हेंबर 2009 ते 9 डिसेंबर 2009 पर्यंत यांनी आमरण उपोषण सुद्धा केले. या उपोषणानंतर कुठेतरी आंध्र प्रदेश सरकारला एक सामना करण्याची पडली आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा तेलंगणा राज्य आंध्र प्रदेशमधून वेगळं करण्यासाठी त्यांनी सुद्धा संमती दिलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर तेलंगणा आंदोलनामध्ये हा जो TRS पक्ष आहे या TRS पक्षाची जी महत्त्वपूर्ण भूमिका होती ही भूमिका सुद्धा आपण बघूया. या पक्षाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना यामध्ये काही आपल्याला पॉइंट पण सांगितलेला आहे बघा. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या आंदोलनाकरिता तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाने एक राजकीय चळवळ निर्माण केली आणि चळवळीच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच प्रकारे पक्षाला कुठेतरी एक नवीन चालना मिळाली आणि या चालनेच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करण्याचं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर यांनी ही जी पार्टी होती ही TRS जी पार्टी होती ही TRS पार्टी फक्त आणि फक्त तेलंगणा राज्याला वेगळं करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली पार्टी आहे म्हणून ते काम करत होती आणि लोकांना याच प्रकारचं आश्वासन सुद्धा देत होती. त्याचबरोबर याच्यामध्ये काही पॉइंट सांगितलेला आहे. पहिला पॉइंट आहे आकर्षक नेतृत्व. आता बघा या पार्टीचे जे अध्यक्ष होते आकर्षक नेतृत्व. या पार्टीचे जे अध्यक्ष होते तेलंगणा राज्य समितीची स्थापना कोणी केली होती ते चंद्रशेखर राव. चंद्रशेखर राव यांनी या पक्षाची स्थापना केली आणि त्याचबरोबर यांनी सामान्य लोकांमध्ये KCR या नावाने सुद्धा ओळखले जात होते. चंद्रशेखर राव होते हे सामान्य जनतेमध्ये KCR या नावाने ओळखले जात होते आणि त्यामुळे स्वातंत्र्य तेलंगणा निर्मितीसाठी त्यांनी 17 मे 2001 रोजी आंध्र प्रदेश विधानसभेच्या उपसभापतीचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे. बघा ते पदावर असताना
बरेच प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी स्पेशल टीआरएस या पार्टीची निर्मिती केली, तेलंगणा राष्ट्र समिती या पार्टीची निर्मिती केली आणि हे जी पार्टी आहे ही पार्टी सतत दिवस रात लोकांपर्यंत चांगले विचार पोहोचवण्याची नवनवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आपल्या तेलंगणाबद्दलची माहिती देण्याचं काम या पार्टीच्या माध्यमातून केल्या जात होतं आणि त्यामुळे एक 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 चांगल्या प्रकारे त्यांना सपोर्ट मिळाला पार्टीच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांनी जे उस्मानिया युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चालू केलेली ही चळवळ कुठेतरी यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते आहे.